मराठी माणसासाठी मिसळ खाणे म्हणजे जणू एक आनंद सोहळाच असतो. मिसळ ना आवडणारा क्वचितच एखादा अवलीय असतो. मिसळ खाणारे मनात आलं म्हणून कुठेही जाऊन मिसळ खातील असेही नाही. त्यांची एक जागा ठरलेलीच असते. टपरीपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत जिथली मिसळची चव भारी तिथेच लोकांचे पावले वळतात आणि रांगा लागतात. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब यावर देखील आपल्याला विविध प्रकारच्या मिसळच्या व्हिडिओज आणि रील्स दिसत आहे. त्यातीलच एक चर्चेत असलेली मिसळ म्हणजे ऑस्करवाडी मिसळ. या मिसळचा आस्वाद घ्यायला लोक दुरून येतात. हे केवळ त्यांच्या वेगळ्या नावामुळे नाही तर तिथल्या खास चवीमुळे. अगदी कमी वेळेत यशाचा टप्पा ऑस्करवाडी मिसळने गाठला आहे. पण यामागे मोठा संघर्ष होता. या यशस्वी व्यवसायामागचं नाव आहे अक्षय कटके. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग ऑस्करवाडी मिसळ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अक्षय कटके हा गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलगा. परिस्थितीमुळे आई वडिलांनी त्याला वर्षानुवर्ष चालत आलेला दूध व्यवसाय करायचा सल्ला दिला. मात्र त्याला काहीतरी नवीन करून मोठे व्हायचे होते आणि घरावर आलेले गरिबीचे संकट दूर करायचे होते. चित्रकलेची आवड असल्याने त्याने पुण्यातील एका कॉलेजमध्ये ग्राफिक डिझाईनचा कोर्स केला. एका प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. घरचे फार आनंदी झाले, पण त्याचे मन मात्र अजूनही काहीतरी वेगळे करावे असे सांगत होते. कसली पर्वा न करता त्याने नोकरीला रामराम ठोकला. त्याने वेबसिरीज बनवायचा निर्णय घेतला. 15 जुलै 2020 त्याची पहिली वेबसिरीज आली. त्याच्या वेबसिरीजमध्ये सर्व अनुभवी कलाकार होते. सर्व काही नीट चालू होते. अक्षयही आनंदी होता. पण नियती त्याच्याबरोबर एक वेगळाच डाव खेळणार होती. अचानक वेबसिरीज मधील काम करणारे काही अनुभवी कलाकार त्याला सोडून गेले. अक्षयचे सांगणे आहे की त्याच्यावर आलेला तो सर्वात वाईट काळ होता. मात्र या काळात त्याने रडायचे नाही तर लढायचे असे म्हणत आपल्या वेबसिरीज सुरूच ठेवल्या. नंतर त्याने पुढे व्यवसायात उतरायचे ठरवले आणि याच काळात त्याची ऑस्करवाडी वेबसिरीज संपूर्ण जगभर पसरली. तेव्हा त्याला ऑस्करवाडी मिसळ ही कल्पना सुचली. त्याने ऑस्करवाडी मिसळ या नावाने हॉटेल सुरू केले. लोक दुरून दुरून मिसळची चव घेण्याकरता येऊ लागले. अगदी 5व्याच दिवशी अक्षयला फ्रँचायझीसाठी कॉल आला. आज या मिसळच्या 26 पेक्षाही जास्त शाखा आहे. शाखेसाठी चक्क कर्नाटक, राजस्थानवरून देखील मागणी येत आहे. अक्षयचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी खूप प्रेरणादायी आहे. कितीही संकटे आली तरी न खचता आपला टाइम आहे गा असे म्हणत अक्षयने आपला प्रवास चालूच ठेवला आहे.